हां, माझं नाव सुदामरावजी डोके, मुकाम पोस्ट तालुका जिल्हा जळगाव, माजी सरपंच खडकी बुद्रुक, जळगाव जिल्ह्यातील पारोळा या गावी एक महानरत्न असं जन्माला आलं होतं की लहानपणापासूनच त्यांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी होते, परंतु त्यांचे जे वडील होते ते चाळीसगावमध्ये उद्योगधंदा करीत असताना अमरनाथ या ठिकाणी ते स्थानिक कामानिमित्त गेले, नोकरीनिमित्त गेले. त्या ठिकाणी या पप्पूदादांचं नेतृत्व उदयाला आलं आणि त्या ठिकाणी त्यांनी सामाजिक, राजकीय, तरुण पोरांना धंद्याविषयी माहिती, नोकरीविषयी अशा वेगवेगळ्या योजना आखून तरुणांमध्ये ते एक लाडकं नेतृत्व आहे अशी सर्व समाजात त्यांची ख्याती झाली. अमरनाथमध्ये त्यांनी वेगवेगळ्या अशा नगरपालिकाच्या माध्यमातून निवडणूक लढवून ते नगराध्यक्षापर्यंत, नगरसेवक या पदावर त्यांनी भरारी मारून अमरनाथमध्ये एक चांगलं काम केलं. परंतु त्यांची इच्छा झाली की आपण आपल्या भागामध्ये, जन्मभूमीमध्ये जाऊन त्या जन्मभूमीमध्ये जी आपली कामसू, जिज्ञासू, अभ्यासू, प्रयत्नवादी जी मुलं आहेत त्या मुलांसाठी रोजगार निर्मिती, त्यांना कामधंदा, शिक्षण किंवा भागाचा विकास, पाणीपुरवठा, गावातील वेगवेगळ्या योजना आखून आपणसुद्धा विधानसभेमध्ये जाऊन चांगलं काम करण्याची त्यांची इच्छा झाली आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी चाळीसगाव विधानसभा, लोकसभा नाही विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. परंतु आयत्यावेळी त्यांना कोणत्याही पक्षाने तिकीट नसतानासुद्धा त्यांनी अपक्षपणे निवडणूक धडाडीने निवडणूक लढवली आणि त्या धडाडीच्या निवडणुकीमध्ये तरुण वर्गाने त्यांना मोठा पाठिंबा दिला. परंतु वेळेअभावी, काही कारणास्तव वेळ अपुरा, प्रचारासाठी वेळ अपुरा मिळाला, त्यामुळे त्यांना पाहिजे तसं यश लाभलं नाही. तरी ते नाउमेद न होता त्यांनी या भागामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु नियतीच्या मनात वेगळंच होतं. त्या नियतीनं अमरनाथ शहरामध्ये त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये ते मृत्यू पावले. असं हे धडाडीचं नेतृत्व पुढे खूप फुलणार होतं, उमलणार होतं, ते आधीच ते मावळलं. अशा या नेतृत्वाने, नेतृत्वावर या ग्रामीण भागातील, शहरी भागातील, जळगाव जिल्ह्यातील तरुणाई, तरुण, वयस्कर या सगळ्यांच्या ज्या आशा होत्या त्या आशा मावळल्या. अशा या तरुणाची स्मृती कायम मनात राहील, कायम लक्षात राहील. त्यांचं जे नाव आहे ते लोक अजूनही तोंडावर, त्यांच्या पप्पूदादा, पप्पूदादा हे नाव तोंडावर आहे, त्याच्यामुळं लोक त्यांना विसरू शकत नाही. अशा या उमद्या अशा नेतृत्वाने अशा वेळेला, अशा तरुण वयात जायला नको होतं. म्हणून या ठिकाणची जन्मभूमीची, परिसरातली जी जनता आहे ती हळहळ करते आहे आणि म्हणून असं नेतृत्व गेल्यामुळं समाजाची हानी झाली. तरी अशा या नेतृत्वाला कायमस्वरूपी परमेश्वर कृपेने त्यांना वरती चांगली जागा मिळो आणि त्यांच्या चिरशांती, त्यांच्या आत्म्यास मिळो ही परमेश्वराजवळ विनंती करून माझे दोन शब्द संपवतो.